आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजपच्या विद्यमान आमदार मंदा मात्र आहे. त्यांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांचा प्रचार देखील आता सुरू झालेला आहे. आपल्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी भाजप आमदार मंदा ताई मात्र ताई टीव्ही नेमध्ये स्वागत आहे. खरं तर खर्चा देखील आपण भरलेला आहे. प्रचार देखील मोठ्या जल्लोषात आपला सुरू आहे आणि जोरदार सुरू आहे. काय भावना? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे मी इथं कामं केलेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि आमदार निधीतून पालिकेतून ते जवळजवळ 2000 कोटीची कामं सुरू आहेत. मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, महाराष्ट्र भवन, जे टी व्हिजन, लायब्ररी अशा अनेक स्मार्ट विलेज, तर लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे. काही ही जी कामं आहेत ही अर्धी झालेली आहेत, अर्धी पूर्ण व्हायची आहेत. तर त्यासाठी आम्हाला मंदा मात्रच पाहिजे. लोकांचं दुसरं बघण्याचा दृष्टिकोन उमेदवाराकडे, उमेदवारा कुठेही भ्रष्टाचार केलेला नाही, भ्रष्टाचारमुक्त नवी मुंबई मी करत आणलेले आहे. जो भ्रष्टाचार जिथे जिथे चालत होता तो आपण कमी करत आणलेला आहे. त्यानंतर चारित्र्यवान हे सगळं बघितलं जातं. आणि खरं बोलायचं झालं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, अमित शहाजी, नड्डाजी आणि आमचे देवाभाऊ यांनी आणि बावनकुळेंनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली, त्यामुळे लोकांना कळतं की तिकीट कोणाला मिळू शकते. काम करण्याला भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट आहे. सर्वे केला जातो तुमच्या कामाचा, तुमच्या वागण्याचा, तुमच्या सर्व व्यवहाराचा. बारीक लक्ष असतं पक्षाचं, संघटना कशी बांधता, तुम्ही काय करता. आज आपल्याला माहिती आहे आमच्याकडे अनेक लोक रोज पक्षप्रवेश करतात आहेत. काल 12 गावामध्ये जवळजवळ 400 ते 450 लोकांनी प्रवेश केला. कुठे कुठे नगरसेवक गेले तिथले लोक कोंडीत होते, दुहेरी मनस्थितीत होते, पण भारतीय जनता पार्टीचं काम बघून आज ते पक्षप्रवेश करत आहेत. तर काँग्रेसमधून लोक आली, काही राष्ट्रवादीमधून आली. आता काँग्रेसमधून जिल्हाध्यक्ष हे देखील आपल्या भाजपमध्ये आलेले आहे. त्यांचा तुम्हाला केवढा फायदा होतो? त्यांच्यासोबत काहीतरी 100च्या वरती पदाधिकारी हे सध्या काँग्रेसमधून थेट भाजपमध्ये आलेले आहे. नाही, असं आहे की तिथे संपूर्ण भाजप आहे. ते 2-3 वेळा उभे पण होते. तर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे तिथे आपले जे नगरसेवक होते ते गेल्यामुळे आज जिल्हाध्यक्ष इथे आलेत ना, त्यांना त्याचा फायदाच होणार आहे भारतीय जनता पार्टीचा. आणि ते राजू शिंदे पण एक कार्यकर्ता आहे ग्रासरूटचा, त्याचाही भारतीय जनता पार्टीला चांगला फायदा होईल. आणि हे दोघांमुळे फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. पण आज अनेक लोक भारतीय जनता पार्टीचं मतदान बघून आपल्याकडे यायला लागलेले आहेत. त्यांना तिथे एकतर्फी कारभारात आणि घराणेशाहीमध्ये लोक कंटाळलेले आहेत. त्याच्यामुळे घराणेशाही नको म्हणून आज बरेच उमेदवार उभे आहेत. ताई, खरं आपण पाहतोय तर बेलापूर विधानसभेमध्ये आपल्याच नावाच्या मंदा मात्रे म्हणून एक उमेदवार देखील उभे आहेत. गेल्या वर्षी देखील त्या उभ्या होत्या. यांचा आपल्याला फायदा होईल का तोटा होईल? असं आहे की हे जे विरोधक आहेत हे पहिल्या पक्षात होते आमच्या, तरी पण त्यांनी मंदा म्हात्रे नावाचे करायचे. एक मच्छीमार बाई आहे, बिचारी हातावर धंदा करते, कोणाला माहितीही नाही. त्या महिलेला गेल्या वेळी उभी केली, आत्ताही उभी केली. काय आजचा 300-350 मतं घेतली होती, आत्ताही उभी केली. म्हणजे या लोकांना माझ्या नावाची किती भीती आहे हे लोकांना कळायला लागलं आहे की ताईला त्रास देण्यासाठी काय काय युक्ती काढतात आहेत. बऱ्याच युक्त्या काढतात, कोणाला जाऊन धमक्या देतात, कोणाला पॉम मागे घ्या सांगतात. म्हणजे आजपर्यंत या मतदारसंघात कधीच 2 मी निवडणूक लढली, साधी एक NC सुद्धा कोणी केली नव्हती. पण आज पोलिसांकडे जाऊन त्या उमेदवारांना धमक्या देणं, फॉर्म मागे घ्यायसाठी लावणं हे राजरोसपणे चालू आहे. मी CPना भेटणार आहे आणि हे सगळं ऐकताना सांगणार आहे मी की ह्या ज्या धमक्या चालल्या आहेत त्यांच्या कुटुंबांना. गेल्या वेळी 18-19 लोक उभे होते, आताही 23 लोक उभे आहेत. मी कोणालाही फोन केला नाही. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे. आता एक कोणतरी संदीप नाईक उभा आहे, त्यांच्या कुटुंबालाही धमक्या दिल्या जातात. तुम्हाला अमुक करू तमुक करू, तुम्हाला ज्यांनी सह्या दिला आहे त्यांना जेलला टाकू, अशा प्रकारच्या धमक्या मी या नवी मुंबई बेलापूर मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच पाहत आहे. आत्तापर्यंत कोणी धमक्या दिल्या नव्हत्या. आणि त्याच्यामुळे वातावरण दूषित होऊ नये, निवडणूक शांततेत जावी,
खेडीपणीत जावी, जातीवाद होऊ नये, जशा दोन्ही वेळा निवडणुका चांगल्या पद्धतीने गेल्या त्याच पद्धतीने करण्याचा माझासुद्धा प्रयत्न आहे. आणि त्याच पद्धतीने मी प्रत्येक वेळी आपल्या भाषणात हेच सांगत असते की खेडीमळीच्या वातावरणामध्ये निवडणुका झाल्या पाहिजे. धन्यवाद. या होत्या आपल्यासोबत भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे. यांचं असं म्हणणं आहे की माझ्या नावाची विरोधकांना भीती वाटते, त्यासाठी अपक्ष म्हणून माझ्याच नावाचे काही उमेदवार देखील उभे केलेले आहेत, मात्र आम्ही अशा ना घाबरणार नाही अशी जी प्रतिक्रिया आहे ती विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र सह, मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.